हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7वा. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 8वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 8. तर हा श्लोक क्रमांक 8 वाचण्याआधी थोडस जाणून घेऊया की आता हे जे 8 ते 12 हे 5 श्लोक आपण वाचणार आहोत, तर या श्लोकांद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की ते कशा प्रकारे या भौतिक जगतात प्रवेश करून आपल्या विभूतींच्या द्वारे या जगताचे पालन करतात. तर हे सगळं आपल्याला आता वाचायला मिळणार आहे. तर आधीच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपली पराशक्ती अपराशक्ती यांबद्दल सांगितलं. भगवंतच 6व्या श्लोकात भगवंतच सगळ्यांचे उत्पत्ती करता आहेत, प्रलय करता आहेत ते सांगितलं. 7व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की ते सर्वश्रेष्ठ तत्व आहेत, सर्व काही भगवंतांवर आश्रित आहेत आणि भगवंतच सर्वांचे धारण करता आहेत, तर पालन करता सुद्धा आहेत. हे सगळं सांगितलंय. तर इंग्रजीत याला म्हटलं जातं भगवंत काय आता समजून सांगणार आहेत, तर हाऊ भगवान श्री कृष्णा इज मेंटेनिंग दिस युनिव्हर्सेस थ्रू हिज एनर्जीज विल बी द थीम ऑफ 7.8-10. म्हणजे या 8 ते 12 या 5 श्लोकांद्वारे भगवंत कशा रीतीने या जगतात आपल्या शक्तीच्या माध्यमातून प्रवेश करून या जगताचं पालन करतात हे सगळं आपल्याला समजणार आहे. तर हा 8वा श्लोक आता वाचायला सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताहेत, रसो अहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययो प्रणवः सर्व वेदेषु शब्दः खे पौरुषम ऋषु. भाषांतर. हे कौंतेया अर्जुनाला म्हटलं आहे कुंतीचा पुत्र, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. तर शब्दशा अर्थ बघूया आपण. रस, रस म्हणजे रस किंवा रुची, ज्याला आपण स्वाद पण म्हणतो. तर रस अहम अप्सु कौंतेय, तर भगवंत म्हणत आहेत की पाण्यामध्ये रस मी आहे. हे कौंतेया, हे कुंती पुत्रा, प्रभा अस्मी म्हणजे मी प्रकाश आहे, शशी सूर्य यो चंद्र आणि सूर्याचा, प्रणव सर्व वेदेशु, तर वेदांमधला हा जो प्रणव आहे, प्रणव ओंकार, तो वेदांमधल्या मंत्रातला मी आहे. नंतर म्हटलं आहे शब्द खे, खे म्हणजे आकाश, आकाशातील शब्द ध्वनी मी आहे. आणि पौरुषम, पौरुषम म्हणजे सामर्थ्य, पौरुषत्व, इंग्रजीत ह्याला स्किल्स पण म्हटलं जातं, कुशलता. नृषु म्हणजे मनुष्यातील जे कौशल्य आहे, सामर्थ्य पौरुषत्व आहे ते मी आहे. तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण द्वारे, ती आता आपण वाचूया. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण जगताचे पालन करता आहेत. हे 7.8 ते 12 या 5 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात. रस अहम अप्सु म्हणजे काय आहे, पाण्यामधील रस मी आहे. तर थोडीशी उजळणी करूया म्हणजे आपल्याला हे सगळं समजेल. कारण हे रस शब्द हे सगळे काय आहेत, आपण 7.4 मध्ये शिकलेलो ज्या तन्मात्रा आहेत. आणि पाणी, पाणी काय आहे त्यातच आपण शिकलोय पंचमहाभूत. आकाश पण हे एक पंचमहाभूत आहे,
त्यामुळे थोडीशी रिव्हिजन करूया, उजळणी करूया. तर 7.4 या श्लोकामध्ये आपण भौतिक जगताची जी 24 तत्व आहेत ती शिकलो. पंचमहाभूत ही 5 झाली, 5 तन्मात्रा, तन्मात्रांना इंद्रिय विषय पण म्हटलं जातं, रस, रूप, स्पर्श, गंध आणि रूप. हा, तर ह्या 5 तन्मात्रा आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, बोलण्याचं कार्य करणारी जीभ म्हणजे वाणी, आणि खालची जी मलमूत्र विसर्जन इंद्रिय आहेत ती. हे झाले 5, 5, 5, 5, हे झाले 20. मन, बुद्धी, अहंकार 20 अधिक 3, 23. आणि जे प्रकृतीचे 3 गुण असतात त्या तिन्ही गुणांना एकत्र असं घेतलं जातं, तर 23 अधिक 1 = 24. तर ही सर्व तत्व भगवंतांची भौतिक शक्ती आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात हे रस अहम अप्सु, तर याच्याबद्दल समजवतात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की पाणी हे पंचमहाभूतातील एक तत्व आहे आणि मी पाण्यामध्ये रस या तन्मात्रेद्वारा निवास करतो. काय म्हणत आहेत की पाणी, आपण जाणतो पाणी हे पंचमहाभूतातलं एक तत्व आहे आणि भगवंत रस ही जी एक तन्मात्रा आहे त्याच्याद्वारे या पाण्यात निवास करतात. म्हणजेच म्हणून भगवंत म्हणतात पाण्यातील रस मी आहे. तर वैष्णव आचार्य समजवतात की पाण्यामध्ये रस, रुची, स्वाद हा गुणधर्म असतो. तर भगवंत या पाण्याला, पाणी काय आहे पंचमहाभूतातलं एक तत्व आहे, तर भगवंत या पाण्याला धारण करतात रस या तन्मात्रेद्वारे. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण रस या रूपात पाण्यात प्रवेश करून पाणी या पंचमहाभूत तत्वाला धारण करतात. हे आपण नीटपणे समजून घ्यायचं आहे. आता पुढे वाचूया. श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की ही जी पंचमहाभूत आहेत ही तन्मात्रांमधून प्रकट होतात. जे आपण 7.4 मध्ये शिकलो होतो तुम्हाला आठवत असेल, तर शब्द ही जी तन्मात्रा आहे, आपण तन्मात्रा जाणतो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तर शब्द या तन्मात्रामधून आकाश तत्व प्रकटले. मग त्या आकाश तत्वामध्ये स्पर्श ही तन्मात्रा मिसळली गेली आणि वायू प्रकटला. त्यात रूप ही तन्मात्रा मिसळली गेली आणि अग्नी प्रकटला. त्यात रस ही तन्मात्रा मिसळली गेली आणि जल, पाणी प्रकटलं. आणि त्यात गंध ही तन्मात्रा मिसळली गेली आणि पृथ्वी तत्व हे प्रकटलं. तर अशा प्रकारे ही पंचमहाभूत आहेत ती प्रकट झाली. हे आपण सगळं जाणलं होतं. आणि हे जर कोणाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर श्रीमद भागवतम 3.10.15 ते 3.10.29 पर्यंत हे सगळं डिटेल वर्णन आहे. तर प्रभा अस्मी शशी सूर्य यो हा पुढचा शब्द आहे, त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण प्रकाशरूपी आपल्या शक्तीद्वारे चंद्र सूर्याला धारण करतात. तर अशा प्रकारे भगवंत चंद्र सूर्यामध्ये असतात. तर याच प्रकारे आपल्याला पुढची सगळी उदाहरणं समजून घ्यायची आहेत. तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा जेव्हा आपण चंद्र आणि सूर्याचा प्रकाश बघू त्यावेळी आपण भगवंतांची जी विभूती आहे, भगवंतांची जी शक्ती आहे त्याचं स्मरण करायला पाहिजे. तर जेव्हा आपण पुन्हा पुन्हा या विषयावर चर्चा करू, पाणी पिताना म्हणू की अरे पाण्यातील रस हे भगवंत आहेत, भगवंतांनी म्हटलं आहे 7.8 मध्ये रसो अहम अप्सु कौंतेय, तर पाण्यातला स्वाद म्हणजे भगवंत आहेत. सूर्यप्रकाश दिसतो आहे त्यांना नमन करताना अरे भगवंत म्हणत आहेत की चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे. तर असं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा चर्चा करू तेव्हा आपल्याला नेहमी लक्षात राहील की चंद्र सूर्याचा प्रकाश आहे ती भगवंतांची शक्ती आहे.
आणि मग आपल्याला भगवंतांची नेहमी आठवण होत राहील. तर अशा प्रकारे 7.8 ते 12 या 5 श्लोकांद्वारे आपण शिकणार आहोत की जगतातील विविध वस्तू किंवा व्यक्ती बघताना आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे. तर आता चंद्र आणि सूर्य यांचा अभ्यास करताना, विचार करताना जर त्यांच्यामध्ये प्रकाशच नसेल तर ते चंद्र सूर्य आपलं कार्य करू शकतील का? नाही. हा, तर आपण जाणतो की भगवान श्रीकृष्णांनीच सूर्य आणि चंद्र बनवले आहेत आणि त्यात प्रकाशरूपी आपल्या शक्तींद्वारे भगवान श्रीकृष्णांनी चंद्र सूर्याला धारण केलेलं आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढचे शब्द समजवताना म्हणत आहेत, प्रणव सर्व वेदेषु. वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे. तर ओंकार हा दिव्य शब्द भगवान श्रीकृष्णांना संबोधन करतो. पुढचे श्लोकाचे शब्द आहेत शब्द खे. तर आकाशातील शब्द मी आहे. तर आकाश या तत्वातील तन्मात्रा ही शब्द आहे. आकाश हे पंचमहाभूत तत्व आहे आणि त्या तत्वातील तन्मात्रा शब्द ही आहे. म्हणजेच शब्द या तन्मात्रेद्वारा भगवान श्रीकृष्ण आकाशात निवास करतात. श्लोकाचे शेवटचे शब्द आहेत पौरुषम दृशु. दृशु म्हणजे मनुष्य. तर मनुष्यातील सामर्थ्य मी आहे भगवंत म्हणतायत. म्हणजे विविध कार्य करण्यासाठी मनुष्य जो प्रयत्न करतो, ज्याद्वारे तो मनुष्य यशस्वी होतो, तो प्रयास, ते सामर्थ्य, ते स्किल्स म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनीच आपल्याला हे सगळं भौतिक जगत पण दिलं आहे, हे शरीर पण दिलं आहे, कार्य करायला शक्ती सुद्धा भगवंतच देतात. तर अशा भगवंतांचं आपण जाणीवपूर्वक वेळोवेळी स्मरण केलं पाहिजे. आपली गीताभूषण टीका श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे, ती वाचून झाली आहे. आज इथेच विराम देऊया. उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.